घुगुस येथील नकोडा पैनगंगा मुंगोली खाणीच्या जड वाहतुकीमुळे मुंगोली पूल जीर्णावस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, तर अनेक ठिकाणी सलाकी बाहेर निघाले असून या मार्गावरील गावकऱ्यांना दुचाकीधारकांना जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. याकडे मात्र वेकोली प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. घुगुस शहराला लागून वेकोलीच्या अनेक कोळसा खाणी आहेत. अशातच या पुलावरून मुंगोली पैनगंगा कोळसा खाणीतून दिवस रात्र कोळसा भरून असलेल्या ट्रकची वाहतूक सुरू असते, त्यामुळे पुलाचे 3:13 वाजले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, तर सलाखी सुद्धा बाहेर निघाले आहेत. याच मार्गावर अनेक गाव असून या मार्गावरूनच दुचाकी व चारचाकी वाहनधारक सुद्धा ये जा करतात, त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मी ग्रामपंचायत सदस्य शिवनी राहगीर विश्वास बोरपे. या घुगुसेल मुंगोली उपक्षेत्र प्रणालीच्या येणारा पुलिया पुलियावर खूप सारे मोठे गड्डे पडून आहे. गड्डे तर पडून आहे, जीवकाने गड्डे आहे, तरी या गड्ड्याकडं वेकुलीचं कोणतंच लक्ष नाही आहे. आणि या पाण्याचा विषय असो, डस्ट असो, डस्ट भरपूर आहे. आणि या रोडनी मुकुडबन जाणारे विद्यार्थी, घुगुसला जाणारे विद्यार्थी किंवा टू व्हीलर, आसपासचे गाव शिवनी, माथुली, जुगाद, साकरा या गावातील वाहतूक मोठे खूप मोठ्या प्रमाणात टू व्हीलर किंवा असो, फोर व्हीलर असो की कोणतेही टू वाहन असो, या वाहनाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावर मोठमोठाले गड्डे पडून आहे. या गड्ड्याकडं वेकुलीचं कोणतंच लक्ष नाही आहे. या वेकुलीला किती पण सांगितलं, किती पण आंदोलन केलं तरी कोणतंच लक्ष नाही आहे. तरी या कृपया करून या गड्डे आणि या डस्टाकरता पाणी, मोठे मोठे गड्डे पडून आहे, पाण्याची सुविधा, पाणी मारत नाही, काही नाही, डस्ट खूप सारा उडत आहे, टू व्हीलरवाल्याला त्रास सहन करावा लागतो. कोणतं घुगुसला लग्न असेल तर टू व्हीलर नाही गेलं तर पूर्ण शर्ट खराब होऊन जातो टू व्हीलरनं. ते कृपया या गोष्टीकडे लक्ष देऊन वेकोलीने पाणी मारावं किंवा गड्ड्याचं त्वरित जीविकेने गड्डे बनवू नये. पुलावर किती सारे मोठाले गड्डे पडू नये, हे गड्डे तुरंत लवकरात लवकर भरावी हेच विनंती करू. फक्त प्रोडक्शन प्रोडक्शन प्रोडक्शन, माणसाचं कोणी सामान्य माणसाचं जीवन पूर्ण नामुक्ती करू नये. या वेकोलीने लवकरात लवकर हे गड्डे भरावे.